सुप्रीम स्पेशल स्टील कामगारांच्या आंदोलनाची तहसीलदारांनी घेतली दखल. कामगारांच्या प्रश्नांशी निगडीत सर्व यंत्रणांची घेतली बैठक. कंपनी व्यवस्थापनाला दिले या प्रश्नी सकारात्मक निर्णय घेण्याचे आदेश. आंदोलनाची कोंडी फुटली. व्यवस्थापनाने केल्या कामगारांच्या मागण्या मान्य. कामगारांचे तुर्तास उपोषण स्थगित. खोपोलीतील सुप्रीम स्पेशल स्टील कंपनीच्या कामगारांना व्यवस्थापनाने 14 फेब्रुवारी 2018 तडकाफटकी कामावरून कमी केल्यानंतर ते हतबल झाले होते. परंतु वेळीच सावध होऊन त्यांनी सर्व सरकारी यंत्रणेसमोर आपली बाजू मांडली. त्यांच्यासमोर दुसरा इलाजच नव्हता. त्यांना डिसेंबर 2017 पगारच दिला गेला नव्हता. कामगारांना किमान वेतन मिळत नव्हते. त्यांच्या भविष्य निर्वाह निधीचाही विचार केला गेला नव्हता. कामगारांनी लोकशाही रचनेतील अत्यंत प्रभावी असे हत्यार उपसले आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री महोदयापासून पोलीस निरीक्षक खोपोली यांच्यापर्यंत सर्वांना त्यांनी निवेदन देऊन 23 मार्च 2018 आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला. दुसऱ्या बाजूस कंपनी व्यवस्थापनाने स्पष्ट केले होते की कामगार आपल्या मर्जीने कामावर येत नाहीत. त्यांना आम्ही पगारवाढ दिलेली आहे, तरीही ते अधिक मागणी करत आहेत. मुळात ते कामगार कंपनीचे नव्हे तर कंत्राटदाराचे आहेत, हेही त्यांनी स्पष्ट केले होते. आम्ही कंत्राटदाराला देखील नारळ दिला आहे, असे त्यांचे म्हणणे होते. या सर्वाचा आढावा घेऊन खालापूरचे तहसीलदार राजेंद्र चव्हाण यांनी आज तातडीने बैठकीचे आयोजन करून विजय चौधरी, सहाय्यक कामगार आयुक्त राजन जगताप, पोलीस निरीक्षक आणि पुरुषोत्तम नायब तहसीलदार यांच्यासोबत चर्चा केली. याच बैठकीत कंपनी व्यवस्थापनाच्या वतीने दीपाली सुर्वे यांना पाचारण केले होते. कामगार प्रतिनिधी म्हणून कैलास गायकवाड आणि हिरामन गायकवाड यांनी सहभाग घेतला. आजपासून सोडवण्यासाठी हालचाल करा, असे आदेश त्यांनी सुप्रीम स्टील कंपनीला दिले आणि ते सत्यतेत उतरले देखील. आता सुप्रीम स्टीलच्या कामगाराचा लढा अंतिम टप्प्यात आला आहे. त्यांनी उपोषण सोडले. कुठल्या प्रकारचं असं चुकीचं कृत्य केलं किंवा कंपनीचं काय लॉस केलंय असं कुठला एव्हिडन्स नसताना सुद्धा त्यांनी त्यांच्यावर जी कारवाई केली, त्या संदर्भात शेवटी प्रशासनाने जे एफर्ट्स केले आणि या कामगारांनी जे काही त्यांची तटस्थ जी काही भूमिका घेतलेली की आम्ही उपोषणावर ठाम राहणार, त्याचा आज त्यांना यश आलेलं आहे. आणि असं ठरलेलं आहे की कुठल्याही प्रकारचा कामगारांकडून वन साइडेड कुठल्याही प्रकारचा टर्म्स कंडिशन लिहून न घेता बोथ पार्टीज म्हणजे दोघांच्याही तेवढ्याच जबाबदाऱ्या असतील. कारण उद्या असं व्हायला नको का आज उपोषण केलेलं आहे त्याचा राग मनात ठेवून या कामगारांना पुढे भविष्यात पुन्हा कमी करण्याची एक भीती निर्माण होऊ शकते. आणि त्यासाठी असिस्टंट लेबर कमिशनर, कारण त्यांच्या कार्यालयामध्ये त्याच्या सर्व सेटलमेंट होऊन बुधवारपासून या कामगारांना जॉईन करण्याचं लेटर कंपनीने अधिकृतरित्या आज दिलेलं आहे. आणि त्याच्या संदर्भातला आता ज्या अटी शर्ते त्याच्यामध्ये जर कंपनीने पुन्हा एकदा जर त्याच्यामध्ये त्यांचा शब्द जर फिरवला तर आमचं आंदोलन जे उपोषणाचं ते याच ठिकाणी आणि याच कंपनीच्या गेटसमोर हे असं सुरू राहील. सहज समाचारने सुप्रीम स्टीलच्या प्रश्न सुटेपर्यंत कामगार आणि व्यवस्थापनाची बाजू मांडण्याचा प्रयत्न सुरू ठेवला होता, तो या ठिकाणी खऱ्या अर्थाने मार्गी लागला. यासाठी सहकार्याची भूमिका घेतली होती, कारण खोपोली शहरात उद्योग व्यवसाय सुरू राहिले पाहिजेत यासाठी आमचा अट्टाहास आहे. कारण गैरसमजातून यापुढे कोणती कंपनी बंद झाली तर खोपोलीच्या विकासाला खीळ बसेल, कारण उद्योग हीच खोपोलीची खरी ओळख आहे.